मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्न चर्चेला आणा. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सपोर्ट करू, सहकार्य करू, आपण सगळे मिळून ते बिल पास करू. आपण बघता गृहमंत्री, महाराष्ट्रात एवढी अस्वस्थता आहे, एवढे मोठी आव्हानं चालली आहेत, आंदोलनं चालली आहेत, आणि महाराष्ट्राचे आपले गृहमंत्री आहेत कुठे? राज्यात तरी नक्कीच नाही आहेत. पत्रकारांचे आणि तुमच्या माईकचे आभार मानले पाहिजेत, कारण का त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या हे पूर्णपणे महाराष्ट्रातलं सरकार एक्सपोज झालेलं आहे. सांगताय माईक चालू आहे, बसू नका, पण तुमच्या टेक्नॉलॉजीचे, तंत्रज्ञानाचे आणि तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तर माझी विनम्र विनंती आहे भारतीय जनता पक्षाला दिल्लीमध्ये की मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्न चर्चेला आणा. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सपोर्ट करू, सहकार्य करू, आपण सगळे मिळून ते बिल पास करू. आरक्षणाचा हा प्रश्न पेटलेला असताना सरकारी कंत्राटी नोकऱ्या ज्या आहेत त्या कंत्राटी पद्धतीनं भरल्या जाणार आहेत, आणि दुसरीकडे त्यातच अजित पवार असं म्हणत आहेत की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रकारात 2 ते 3 खासगी कंत्राटी कामगार जे ते काम करू शकतात. मी शिंदे सरकारचा जाहीर निषेध करते. ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट आणि प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे सरकारचं, अनेक वर्ष ह्या देशातले गरीब कष्ट करणारी लोकं मुलांना शिकवतात आणि एवढ्यासाठी शिकवतात की त्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळेल. आणि मला सांगा हे चालणार आहे कसं? म्हणजे IAS IPS सगळे जे लोक आहेत, मध्ये पोलीस भरतीबद्दल आम्हाला ऐकू आलं की तिथेही करणार आहेत हे प्रायव्हेटायझेशन, आणि ते कॉन्ट्रॅक्ट्स कुणाकडे जाणार आहेत त्याच्यात जास्त सगळ्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे. तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात वाचण्यात आम्हाला आलं आणि आम्हाला कळलं की कॉन्ट्रॅक्ट तर देणारच, पण ते कॉन्ट्रॅक्ट कुणाच्या खिशात ते पैसे जाणार हाही एक मोठा आहे. हा मोठा गोलमाल आहे आणि त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने, नुसता पक्ष म्हणून नाही पण महाराष्ट्राच्या वतीने, महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्यांवतीने, युवक आणि विद्यार्थींच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने याच्या विरोधात लढणार आहोत आणि आम्ही हे सरकारला हे विधेयक पास करू देणार नाही. सरकार झुकले का? हे सरकारला नक्की काय चाललंय हे सरकारमध्ये जेव्हा त्यांचे स्टेटमेंट्स बघतो किंवा काम बघते तेव्हा मला आश्चर्य वाटते की सरकारमध्ये काम नक्की कोण करतंय, कुणावर कुठली जबाबदारी, इतकं सगळं कन्फ्युजिंग आहे. कारण आज आपण बघता गृहमंत्री, महाराष्ट्रात एवढी अस्वस्थता आहे, एवढे मोठी आव्हानं चालली आहेत, आंदोलनं चालली आहेत, आणि महाराष्ट्राचे आपले गृहमंत्री आहेत कुठे? राज्यात तरी नक्कीच नाही आहेत. आता राज्य चालवणं गृहमंत्रीचं काम आहे का पक्षाचा प्रचार करणं हे महत्त्वाचं आहे, ह्याचा एकदा विचार भारतीय जनता पक्षाने करावा. कारण राज्यामध्ये तुम्ही बघताय जी घटना झाली साताऱ्यामध्ये ती अतिशय दुर्दैव होती. जालन्यामध्ये जे अमानुष पद्धतीने महिलांना, मुलांना मारण्यात आलं त्याची एक इन्क्वायरी चालू आहे. राज्यामध्ये सगळीकडे धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, लिंगायत समाजाचं असेल, माळी समाजाचं मी आज TV आणि पेपरमध्ये पाहिलं, आणि मुस्लिम समाज असेल, सगळ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, सगळीकडे आंदोलनं चालली आहेत. आणि आमच्या राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? आउट ऑफ महाराष्ट्र आणि काही कामासाठी गेले नाहीत. एकदा लेहला गेले होते, ते फोटो आम्ही पाहिले जेव्हा इथे जालन्याची घटना चालली होती, आणि आता जेव्हा इथे अस्वस्थता आहे, राज्यामध्ये एवढी आंदोलन चालली आहे आणि गृहमंत्री प्रचारात आहे दुसऱ्या राज्यामध्ये, त्यामुळे कम्प्लिटली नॉन सिरियस गव्हर्नमेंट. पक्ष फोडणे, घरं फोडणे, ED CBI एवढंच उद्योग करणे, प्रशासनामध्ये बिलकुल ह्या सरकारचं लक्ष नाही आहे हे दिसतं. आणि त्यातून मी सगळ्या पत्रकारांचे आणि तुमच्या माईकचे आभार मानले पाहिजेत, कारण का त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या हे पूर्णपणे महाराष्ट्रातलं सरकार एक्सपोज झालेलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी त्यांना कामं करायची नाहीत, सोयीप्रमाणे प्रेस घ्यायची आणि तिकडून पळ काढायचा. कोण सांगतंय माईक चालू आहे बसू नका, पण तुमच्या टेक्नॉलॉजीचे, तंत्रज्ञानाचे आणि तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की जे त्यांच्या मनात होतं ते फायनली काल ओठावर आलंच.